ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता काही महत्त्वाच्या आणि शेतीविषयक असलेल्या बातम्या पाहूयात शेतीमित्रमध्ये. सध्या राज्यात पावसानं पाठ फिरवली आहे, परंतु काही भागात पाऊस पडतोय. तुरळक पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जून महिन्यात सुरुवातीला पाऊस झाला, परंतु काही दिवस पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता आणि त्यात दुबार पेरणीचं संकट ओढावलं. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली, शेतकऱ्यांची दुबार पेरणीची काळजी मिटली. कोकणाबरोबरच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस अजिबात पडला नाही, परंतु हवामान खात्यानं पुढील चार दिवसात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला. विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. बंगालचा उपसागर ते उत्तर पंजाबसह कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, यामुळे विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण आहे. विदर्भातील भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला. भाताचे आगार असलेल्या मावळ तालुक्यातील भात शेतकरी सध्या आनंदात आहेत, कारण यंदा 15 दिवस आधीच त्यांची भात लागवड सुरू झाली. मान्सून वेळेत दाखल झाल्यानं जूनच्या मध्यातच इथं लागवडीला अपेक्षित पाऊस झाला. शिवाय कोरोनामुळे वरदान ठरत असलेल्या यांत्रिकीकरणाद्वारे लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत. मावळ तालुक्यामध्ये आजपर्यंत 486 मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 229 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. एकीकडे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असताना मूग डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ यांच्या किमती घसरत असल्याचं पाहायला मिळालं. अन्न आणि ग्राहक मंत्रालयानं ही माहिती दिली. 2021 डाळींच्या किमती स्थिर किंवा त्याची घसरण असल्याचं एका निवेदनामध्ये सांगितलं. एप्रिल ते 16 जून 2021 या दरम्यानच्या काळात डाळींच्या किमतींमध्ये जानेवारी ते मार्चच्या दरम्यान वाढलेल्या किमतींच्या 0.95% वाढ झाली होती. 1 जानेवारी ते 18 जून या दरम्यान तूर आणि उडीद डाळीचे दर 10 रुपये प्रति किलो वाढलेले आहेत, असं मंत्रालयानं त्यांचं मत व्यक्त करताना सांगितलं. 1 जानेवारीला मूग आणि तूर डाळीची किंमत 110 रुपये झाली होती, पण उडीद डाळीची किंमत 100 रुपये प्रति किलो इतकी आहे. चिकूफळांसाठी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 85% इतका सर्वाधिक विमा कंपनीनं निश्चित केल्यानं शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 6 पटीने विम्याचा हप्ता जास्त भरावा लागतोय. या परिस्थितीमुळे पालघरमध्ये शेतकऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती तयार झाली आहे. शासनानं या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी फळ बागायतदाराकडून केली जात आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे 4000 चिकू बागायतदार असून या शेतकऱ्यांकडून 4300 हेक्टर इतक्या क्षेत्रावर चिकू लागवड करण्यात येते. गेल्या वर्षी या योजनेमध्ये 4057 विमा संरक्षित शेतकऱ्यांना 11.44 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली होती. चिकू हे फळ 3 हंगामात येत असल्यानं आंबा, द्राक्ष तसंच इतर फळांच्या तुलनेत चिकू पिकाची जोखीम कमी मानली जाते. मात्र पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं जोखमीच्या तुलनेत इथल्या पिकांसाठी विमा हप्ता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र असं असलं तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या विम्याची रक्कम कमी करावी अशी अपेक्षा पालघरमधील चिकू बागायतदार शेतकऱ्यांनी केली. पीक विम्यासंदर्भात चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य न्याय देऊ असं कृषी मंत्री पालकमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली त्यावेळी सांगितलं. 2013 ते 2014 या फळाला विम्याचे कवच प्राप्त झाले, त्याचा फायदा पालघर, रायगड, अहमदनगर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना होतोय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांसाठी मिळणारे केंद्रीय अर्थसहाय्य आणि राज्य हिशापोटी नाबार्डकडून मिळणारी कर्जाची रक्कम महामंडळाच्या खात्यात थेट जमा न करता राज्य शासनाच्या निधीत जमा करण्यात येणार आहे असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्य हिशाचा निधी नाबार्डकडून जून महिन्याच्या दरम्यान शासनास प्राप्त होतो. एप्रिल ते जून दरम्यान प्रकल्पांच्या बांधकामांच्या दृष्टीनं
गतिमान काळ असतो, पण कर्ज रूपातील निधी वेळेवर प्रकल्पांच्या कामावर विपरीत परिणाम होतो। महामंडळाच्या खात्यातील निधी राज्य शासन तसेच महामंडळ स्तरावर केंद्र हिताची सांगड घालणं आणि खर्चाचं गणित बसवणं, लेखा तपासणी करणं जिकिरीचं असतं, म्हणून हा निर्णय घेण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसानं जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी गाठली। मान्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबर कालावधीत पडतो, तो 1 ते 10 जून दरम्यान सुरू होतो। असं असलं तरी 10 ते 15 वर्षात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जून हा अनेकदा कोरडा गेल्याचं पाहायला मिळालं। यावर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुवाधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले। यंदा 19 जून अखेर सरासरी 314 मिलीमीटर पाऊस झाला। जूनची सरासरी यंदा प्रथमच पावसानं गाठली। कोरोनाच्या काळात रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशक, इंधन, वीज बिलांमध्ये वाढ झाली, त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात या खर्चात वाढ झाली। परिणामी FRP मध्ये वाढ करणं गरजेचं आहे। यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाची FRP तत्काळ जाहीर करावी या मागणीसाठी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली गेली। अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही कंपन्यांकडून विमा भरलेल्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी मराठा महासंघानं केली। नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी खरीपात अतिपाऊस आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे शेती पिकांचं सातत्यानं नुकसान झालं। परतीचा पाऊसही जोरदार पडल्याचा शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला। नैसर्गिक आपत्ती आणि अन्य कारणानं शेती पिकांचं नुकसान झालं। नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होत शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला, परंतु अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागलं। विदर्भात मुसळधार पावसाचा फटका फळपिकांना बसतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले। कष्टाने पिकवलेला संत्रा मातीमूळ होत असल्याचं पाहून त्यांचं अर्थकारण धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे। संत्रा बेळीत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी इथं संत्र्याच्या बागा असून परिसरामध्ये संत्र्याचे आंबिया आणि भृग बहराची संत्री शेतकरी घेतात। सध्या आंबिया बहराची संत्रा फळावर तडक्या रोगानं आक्रमण केलं, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सापडले। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागांमध्ये पावसानं सुरुवातीला पडलेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी पेरणी योग्य होता। पिकाची कोळपणी करण्याची वेळ आली, मात्र पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडीही नसल्यामुळे कोळपणीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या देशी जुगाडाचा उपयोग करत सायकलच्या चाकाला कोळपणी यंत्र जोडत त्या सायकलद्वारे शेतात कोळपणी केली। नारळ शेतीतून सुद्धा लाखो रुपये कमावू शकतो हे कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातल्या सिदप्पा इथल्या शेतकऱ्यांना दाखवून दिलं। शेतामध्ये बाजरी, धान यासारखी पिके घेत ते होते। या पिकांना पाण्याची जास्त गरज होती, मात्र सिदप्पा यांच्याकडे थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यानं सिंचनासाठी अधिक खर्च येत होता। सिदप्पा यांनी पाणी उपलब्धतेवर आधारित नारळ पिकाची शेती करण्याचं ठरवलं। जमिनीचा पोत आणि मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांनी नारळाची झाडे लावण्याचा निर्णय घेतला। पाण्याचं योग्य नियोजन, फवारणी, खत आणि देखभाल यामुळे नारळाचं चांगलं उत्पन्न मिळालं। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज।